नमस्कार मित्रांनो संख्या पद्धतीमध्ये नंबर सिस्टमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांमध्ये असलेल्या अपरिमेय संख्या शोधणे शिकूया फाइंडिंग इरॅशनल नंबर्स बिटवीन रॅशनल नंबर्स अपरिमेय संख्यांच्या दशांशानंतरचे अंक असंख्य आणि असीमित असतात म्हणून यांना संख्या रेषेवर दश होणे कठीण असते परंतु आपण हे नक्की सांगू शकतो की या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे तर चला एक उदाहरण घेऊया आणि पाहूया की दोन परिमीय संख्यांमध्ये असलेल्या अपरिमीय संख्या कशा शोधतात असे समजा की आपल्याला दोन आणि तीन यांच्यामधील एक अपरिमीय संख्या शोधायची आहे जर आपण दोन नंतर दशांश संख्या घेऊन पुन्हा न येऊ देता आणि न थांबता लिहित गेलो तर ती एक अपरिमीय संख्या होईल जी दोन पेक्षा मोठी आणि तीनपेक्षा लहान असेल किंवा म्हणा दोन आणि तीनच्या मध्ये असेल काय तुम्ही अशाच आणखीन काही संख्या लिहू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून अशाच काही संख्या लिहायचा प्रयत्न करा ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे ही काही उदाहरणे आहेत जी तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही हे पहिल्या संख्येतच अंक बदलून बदलून लिहू शकता काहीसे अशा प्रकारे तसं दोन ते तीन मधील अंतर खूप जास्त आहे आपण यापेक्षाही कमी अंतर असणाऱ्या संख्यांसाठी हे करू शकतो जसं दोन पूर्णांक सात दशांश आणि दोन पूर्णांक आठ दशांशामध्ये असलेली एक अपरिमिय संख्या शोधणे या ठिकाणी आपण दोन पूर्णांक सात दशांशमध्ये सात नंतर कोणतीही संख्या लिहू शकतो जी पुन्हा न येणारी आणि न संपणारी असेल चला एक उदाहरण घेऊया परिमीय संख्या पाच छेद अकरा आणि सहा छेद अकरा यांच्यामधील दोन अपरिमेय संख्या शोधा या प्रश्नाचे उत्तर कसे द्याल इथे सगळ्यात पहिले आपण या परिमीय संख्यांचे दशांश रूप काढूया आणि मग ते लक्षात ठेवून दोन अपरिमेय संख्या लिहूया पांच छेद से दशांश रूप है शून्य पूर्णांक चारेद से दशांश रूप है शून्य पूर्णांक पांच चार पांच चार इत्यादी है तुम्हें भागाकार करू शकता आता अशाच दोन अपरिमेय संख्या लिहाय ज्यादा शून्य पूर्णांक चार पांच दशांश पेक्षा शून्य पूर्णांक पांच चार पांच चार दशांश पेक्षा छोटे काय ती दशांश अपूर्णांक संख्या शून्य पूर्णांक चार आठ शून्य एक शून्य तीन दोन दशांश इत्यादी असू शकते का होऊ शकते हो दुसरी संख्या तुम्ही स्वतः शोधा हो आणि याबरोबरच या, या व्हिडिओला समाप्त करूया या भागात आपण परिमेय संख्यांमध्ये असलेल्या अपरिमेय संख्या शोधणे शिकलो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद